शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. वाचन समृद्धी व कथांमधून मूल्य शिक्षण उपक्रमांतर्गत लेखमाला व्हॉट्सॲपवरून साभार. आजची कथा आईचे डोळे. लेखक प्रवीण दवने. वाचन अयुब कलाम शेख, प्राथमिक शिक्षक, मनपा शाळा क्रमांक 174B, कोंढवा बुद्रुक, पुणे. आईचे डोळे. गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाचे अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर शोधता शोधता प्रश्न पडला, अशा झोपडपट्टीत राहतो रामकृष्ण? पण राहतो किती नीटनेटका? त्याच्या व्यक्तिमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. गटारांच्या अनेक जाळ्या धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ मी गेलो. इथेच तो राहतो असं कुणीतरी मला सांगितलं. काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा रामकृष्ण माझ्या आवाजानंच बाहेर आला. म्हणाला, सर. मी आत गेलो. अभिनंदन, पुष्पगुच्छ देत म्हटलं. मला जायला तसा 3-4 दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रुटीन सुरू झालं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाचं हे असं घर? रामकृष्णने अभ्यास कुठे केला असेल? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल? त्याचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत मी स्वतःलाच विचारत होतो, सर, खूप छान वाटलं. खरं तर तुम्ही घरी आलायत हे खरंच वाटत नाहीये. तुमच्यासाठी चहा करतो, म्हणत तो स्टोवला पंप मारू लागला. रामकृष्ण, राहू दे, आपण बाहेर घेऊ. मी म्हणालो, तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो फक्त चहाचं. रामकृष्णाने बनवलेल्या चहाच्या वाफांनी वातावरण भारलं. घरात दुसरं कुणी? माझा प्रश्न. ताई आहे, टायपिंगच्या क्लासला गेली आहे. वडील किराणा दुकानात हमाल आहेत. आणि आई? आई नाहीये सर मला. रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचाराने मी गोंधळलो. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता, अगदी जीव ओतून. रामकृष्ण, तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास, भेटत होतास, उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा तपासून घेत होतास, पण तेव्हा तुझ्याकडे पाहून? सर, माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कुणीतरी अरे रे करून म्हणणं यानं काय साध्य होतं? आतासुद्धा मला खूप बक्षिसं मिळालीत, पण ती कायम पुरणार आहेत का? पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार. टी व्हीवाले आले, निघून गेले. एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत. सर, परिस्थिती माणसाला आहे त्यापेक्षा मोठं करते. रामकृष्णाची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती, ती वाक्यावाक्यातून डोळ्यातून चमकत होती. कुठून शिकलास हे सगळं? मी विचारलं. सभोवतीच्या मुलांकडून सर. म्हणजे? ती नुसतीच टाइमपास करतात, बहुतेक नापास होतात. मग रात्री जुगार, चोरी, लबाडी हा त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग. मग पितात, भांडतात. तेव्हाच ठरवलं आपण तसं व्हायचं नाही. याच वर्षी नाही सर, सातवीतच ठरवलं. सातवीतच माझी आई गेली इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साध्या निमोनियानं. बदलेल सारं, मी धीर दिला. बदलतच आहे सर, गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे? तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात. काळजाशी दडलेले अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात. कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या फी देऊन प्रवेश घेणारी, तरीही वर्गात बसणं पाप मानणारी असंख्य मुलं. त्यांच्याच वयाचा रामकृष्ण. रामकृष्ण, एकदा माझ्या वर्गात ये मुलांशी गप्पा मारायला. सर, एवढं मोठं नका करू मला. असे काबाड कष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातला वॉचमन जागा झाला की कुणालाही सांगावं लागत नाही. आपण कुठल्या परिस्थितीत जगतो, आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानं देखील मार्क्स मिळतात. क्लासेसची चैन फक्त झोपाळू मुलांसाठी.
रिक्षापर्यंत रामकृष्णाबरोबर आलो, तिथेही बोलत राहिलो बराच वेळ. बोलता बोलता तो चटकन बोलून गेला, सर भोवतीची मुलं पाहून केव्हा तरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं. मग काय करतोस अशा वेळी? मी विचारलं. मी फक्त आईचे डोळे आठवतो. आई? हो आई, राब राब राबायची ती. कागदाच्या पिशव्या करायची, डिंक कात्र्या घेऊन आम्ही तिच्या भोवती बसून तिला मदत करायचो. वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली, त्यानंतर वनवास मागे लागला. शेवटी ती बोलायची, मी काही आता जगत नाही, पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकतोस, मोठा होतोस ते पाहण्यासाठी. सर, आईचे ते डोळे आठवतात हो. रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं, सतत कुणीतरी आपल्याला सांगावंच का लागावं. अभ्यास करा, लवकर उठा, पालक किती मर मर मरतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा एखाद दुसराच. जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का? रोपानं स्वतःहूनच आतून ठरवलेलं असतं तसं. विद्यार्थ्यांनाही असं आतूनच ठरवायला हवं. आईचे बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का? आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना, चाचणीत शून्य मार्क मिळवताना, बस किंवा लोकलमधून लोंबकळत येणारे आई वडील नाही आठवत का आपल्याला? मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा नाही आठवत कुणालाच? मला सुद्धा SSC ला फॉर्म भरायला पैसे नव्हते, ते रामकृष्णाकडे पाहताना आठवून गेलं. माझ्या आईच्या हातातली शेवटची सोन्याची बांगडी गहाण टाकण्यासाठी, तीही कधीच न मिळण्यासाठी निघालेले माझे वडील आठवले. आई म्हणाली, ही शेवटची, पुढे काय? अजूनही घरातले ते क्षण आठवतात. कुणाच्या तरी लग्नात माझी बोरमाळ तू घाल थोडा वेळ, अगदीच काळी पोत बरी दिसत नाही तुला, असं आईला म्हटल्यावर माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही, आले तर आहे तशीच येणार, हे बाणेदारपणे सुनावणारी माझी आई आठवली. नंतर ती म्हणाली होती, माझा दागिना बघायचा असेल तर माझा मुलगा पहा. त्या वाक्यानं केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर ते आठवलं. असे प्रसंग झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरांजन होऊन येतात. दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही, पण आळस, उदासीनता, ध्येयशून्यता पार निस्तनाभूत करतं माणसाला. मला दिलेल्या एका मुलाखतीतलं आशा भोसले यांचं वाक्य आठवलं, सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही. खूप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्य तेव्हाच घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू, अपार विश्वासाने कर्तृत्व गाजवण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठवलं आहे, असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे. हो, आपल्या आईचे डोळे. मूल्य शिक्षण उपक्रमाची ही कथा आपणास आवडल्यास आपल्या घरातील, वर्गातील किंवा संपर्कातील लहान मोठ्या बालकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.